श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास मार्ग अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत कृषी शास्त्र विभागातर्फे दिनांक 22 ते 28 जानेवारी दरम्यान जागतिक कृषी महोत्सव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। तर यावेळी मंगळवेढा रोडवरील वाणकर नगर येथील प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यानिमित्त सांस्कृतिक साहित्य प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांची प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमास्ते लाभणार आहेत। तर यानिमित्ताने जगभरात 1100 ठिकाणी एक दिवसीय कृषीचा जनजागर होणार आहे। या कार्यक्रमात विविध कृषी अवजारांसंदर्भातील कंपन्यांचे स्टॉल उपलब्ध करण्यात येणार असून घरगुती खते औषध निर्मिती या संदर्भातही मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर देशी गावरान आणि बी बियाण्यांचं संकलन संवर्धन तंत्रज्ञान यावर मोफत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे। तर या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन संस्था दिंडोरी जिल्हा नाशिकचे सोलापूर समन्वयक विठ्ठल गवळे यांनी केलंय। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत कृषीशास्त्र विभाग आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2021 या कार्यक्रमामध्ये संस्कृती साहित्य प्रदर्शन आणि सर्व शेतकऱ्यांना अगदी मार्गदर्शनपर या ठिकाणी 1100 ठिकाणी एकाच वेळेला हा कार्यक्रम होणार आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 22 जानेवारी शुक्रवार 22 जानेवारी देगाव वानकर नगर या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्र शासन आदरणीय बिपिन जगताप सर यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर नवीन उद्योजक शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांना मधुमाशी पालन उद्योग आणि त्यावर आधारित जे काही उद्योग आहेत त्याचबरोबर शासनाच्या इतर योजना हे सर्व शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचाव्या आणि शेतकरी संपन्न व्हावा अगदी पूर्वीप्रमाणेच उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे समीकरण घेऊन बळीराजा हा पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये सुखी आणि समृद्धी व्हावा यासाठी परमपूज्य गुरुमाऊली आदरणीय चंद्रकांत दादासाहेब आदरणीय आबासाहेब आदरणीय नितीन भाऊ हे अगदी खडतर परिश्रमातून या मार्गाची वाटचाल करत आहेत। श्री स्वामी समर्थ सेवेच्या माध्यमातून अगदी सर्व सेवेकरी बांधवाच्या माध्यमातून आम्ही लोकप्रधान न्यूज चॅनलला विनंती आणि आवाहन करीत आहोत की हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावा आणि शेतकरी सुखी आणि समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करावा। श्री स्वामी समर्थ।